नमस्कार मंडळी, मी आपला विजय साबळे. पहिलं वापरा नंतर विश्वास करा. आज मी फ्लॅट दाखवतो आहे तुम्हाला, खूप चांगला आणि खूप सुंदर आणि खूप मोठा आणि खूप चांगल्या किमतीचा फ्लॅट मी आज दाखवणार आहे. 3 BHKचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट जो आहे हा आपला माझीवडा जंक्शनवरती फ्लॅट आहे. माझीवडा लोढ्याच्या कॉम्प्लेक्समध्ये हा फ्लॅट आहे. ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला एक रॅक आपण बनवलेला आहे. सेफ्टी डोर फ्लॅटला प्रॉपर इमिडिएटली केलेला आहे. साधारणतः 10-15 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, परंतु फ्लॅट खूप सुंदर आहे. ज्यावेळेला फ्लॅटला आपण इमिडिएटली एंट्री करतो पॅशेजमध्ये तुम्हाला ह्या साईडला हे दिलेलं आहे. अधिक जेव्हा आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला प्रशस्त असं आणि खूप मोठं किचन आपण इकडे दिलेलं आहे. खरं हा फ्लॅट जुना आहे, पण कार्पेटवाईज जर बघितलं तर खूप मोठा पण आहे. कामाची पेंटिंगची थोडीशी गरज आहे. हे किचन मॉडल जर कम्प्लीट बनवले, फुल्ली फर्निश फ्लॅट आहे तसा बघितलं तर. आणि जेव्हा ह्या साईडला याल त्यावेळेला इथे तुम्हाला प्रॉपरली अशी बाल्कनी दिलेली आहे, ड्राय बाल्कनी स्पेस. आणि ह्या साईडला तुम्हाला स्विमिंग पूल, क्लब हाऊस, त्या सगळ्या गोष्टी किचनमधनंच दिसतात म्हणजे, आणि प्लस बेडरूममधनं पण दिसतील. मी तुम्हाला दाखवतो ते. तर हा फ्लॅट जो आहे हा फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे. 1080 याचा कार्पेट असणार आहे. किचनच्या नंतर ज्यावेळेला आपण इमिडिएटली बाहेर येऊ तेव्हा ह्या साईडला जर आपण आलात तर एक बेडरूम आहे जे मास्टर असणार आहे आणि खूप मोठा असणार आहे. हा फ्लॅट हाय बिल्डिंग जी आहे तशी 20 माळ्याची आहे, पण लोकेशन वाईज जर बघितलं तर 3.5 किलोमीटर अंतराच्या अंतरावरती आहे. शाळा, स्कूल, बसेस ह्या सगळ्या गोष्टी किंवा समृद्धी हवी येणार त्याच्या जवळच आहे. त्यानंतर हे बाथरूमची साईज आहे, तुम्ही बघू शकता याची बाथरूमची साईज पण चांगली आणि मोठी आहे. ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला थोडं पेंटिंग टेंटिंग इंटेरियर डेकोरेशन जर करायचं तर करावं लागेल. त्याची सिलिंग हाईट पण खूप चांगली आहे ॲज कम्पेअर टू सध्याच्या कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि ज्यावेळेला बेडरूममधनं आपण ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुमचा हा हॉल असणार आहे. तर हॉलला जर बघितलं तर ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशन आहे, त्या साईडला पण क्रॉस व्हेंटिलेशन आहे. हॉलची साईज पण प्रचंड मोठी आणि खूप चांगली आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ह्या हॉलमध्ये येणार त्या हॉलला ह्या साईडला गेलात तर तुमचं बाल्कनी वगैरे प्रॉपर येते. आणि त्या साईडला पण विंडो ओपन आहे, ह्या साईडला पण विंडो ओपन्स आहेत. त्यामुळे इथं तुमचं टी व्ही युनिट वगैरे तुम्ही सेट करू शकता किंवा डायनिंग स्पेस म्हटलं तरी तुम्ही इथे सेट करू शकता. आणि इमिडिएटली ज्यावेळेला आपण इकडे ह्या साईडला येतो प्रशस्त असं खूप मोठं मंदिर भगवंताचं बनवलेलं होतं. तर ही जागा आहे म्हणजे खूप मोठी जागा आहे. भगवंताचं मंदिर तुम्ही परत इथे हाय तसं सेट करू शकता वेगळं. आणि जेव्हा हॉलमधनं आपण इकडल्या ह्या साईडला येणार त्यावेळेला ही तुमची बाल्कनी तुम्हाला बघितली. बाल्कनीनंतर परत एक पॅसेज येतो आणि पॅसेजनंतर इथे ह्या साईडला आलात की ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. तर ह्या बेडरूमला जर आला तर वॉश बेसिनची जागा प्रॉपर दिलेली आहे. अधिक हे त्याचं बाथरूम असणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली प्रॉपर सेट केलेलं असं बाथरूम इथे. तुम्हाला 3 बाल्कन्या म्हणजे ड्राय बाल्कनी धरून आणि हा एक दुसरा जो चिल्ड्रन्स बेडरूम आहे तो ह्या पद्धतीचा स्टडी टेबल वगैरे लावलेला आहे. ह्याला थोडंसं पेंटिंग वगैरे जर केलं तर खूप सुंदर होईल. आणि ह्या साईडला परत तुमची क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक विंडो असेल. वॉलड्रॉपचं ऑलरेडी इकडे काम पद्धतशीरपणे केलेलं आहे. सो ज्या ह्या आता याची किंमत पण खूप चांगली आहे. आणि जर लोकेशन वाईज जर बघितलं तर ज्या लोकेशनला आपल्याला ज्या पद्धतीचं घर असायला हवं त्या पद्धतीनं खूप चांगलं आहे. नंतर हे तुमचं शेवटचं बेडरूम आहे. ह्याला पण तुम्ही बघितलं तर वॉलड्रॉप वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बनवलेल्या आहेत, फुल्ली फर्निश केलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला ह्या साईडला येऊ परत प्रशस्त अशी ही बाल्कनी पण याला इकडे तुम्हाला मिळते. इकडनं तुम्हाला व्ह्यू वाईज जर बघितलं तर सगळा क्लब हाऊसचा व्ह्यू तुम्हाला दिसतो. तर हा जो फ्लॅट आहे ना, हा रेटमध्ये तुम्हाला मी तेच सांगितलं की 3 BHK आहे, त्याच्यानंतर 3 बाल्कनी आहेत, 3 बेडरूम्स आहेत, 3 बाथरूम्स आहेत. हे शेवटचं बाथरूम आपण बघूया. ह्या बाथरूममध्ये यांनी बाथटब पण दिलेला आहे, म्हणजे ह्याच्यात छोट्याच गोष्टीमध्ये कमी बजेटमध्ये मोठा कार्पेट अशा पद्धतीचं हे घर आहे. तर हे घर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझीवाडा लोकेशनला हे घर आहे. माझीवाडा लोकेशन हे ठाणा स्टेशनचं चांगलं लोकेशन आहे. इथनं तुम्हाला विवेकानंद मॉल जवळ आहे, शाळा न्यू हरिजन शाळा जवळ आहे, त्याच्यानंतर रुस्तमजीची पण शाळा जवळ आहे, समृद्धी महामार्ग पण जवळ आहे, ठाणा स्टेशन पण जवळ आहे. आणि भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन, माझीवाडा मेट्रो स्टेशन किंवा कापूरवाडी मेट्रो स्टेशन, असे 2 मेट्रो स्टेशनही तुम्हाला ह्या प्रोजेक्ट म्हणजे ह्या फ्लॅटपासून जवळ आहे. ह्याची जी किंमत आहे 2 करोड रुपये आहे, हा निगोशियेबल आहे. आपण 2 करोडमध्ये नक्की याच्यामधनं कमी करणार आहोत किंमत पैसे. ज्यावेळेला तुम्हाला ह्या फ्लॅट आवडणार आहे त्यावेळेला तुम्ही आपण त्या किमतीसंदर्भात नक्की चर्चा करू. जर तुम्हाला हे माझे रिसेल फ्लॅटचे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पाठवत राहावं. कारण की
मी रिसेल फ्लॅट जास्तीत जास्त दाखवण्याचा मुद्दाम प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येकाचं बजेट हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं असतं. तर मला असं वाटतं की तुम्ही थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि मी आता तूर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.